नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांचं प्रमाण वाढल्यानं ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. आज सकाळी वेळेवरती ऑक्सिजन न दिलं गेल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झालाय. राज्यातील ढिसाळ आरोग्य यंत्रणेची लखतर रोज उघडी पडतायत. कुठे ऑक्सिजन अभावी, कुठे बेडच्या तुटवड्यामुळे, तर कुठे आरोग्य सेवकांच्या कमतरतेमुळे आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुढे येतोय. नाशिक जिल्हा रुग्णालयात 21 दिवसांपासून उपचार घेणाऱ्या दत्तात्रय कारवार यांचा ऑक्सिजन व्यवस्थित न लावल्यामुळे मृत्यू झालाय. दत्तात्रय यांच्या मुलानं ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नसल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं, मात्र 15 ते 20 मिनिटं होऊनही त्यांना ऑक्सिजन न मिळाल्यानं अखेर कारवार यांचा मृत्यू झाला. अनेक पेशंट असे तडफडून मेलेले ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तिथं HD कॅमेरे लावलेले असताना सुद्धा ते कॅमेऱ्यांचा काही उपयोग नाही, कॅमेरे बंद ठेवले जातात, त्यांच्या कामापुरते चालू केले जातात. उडावडीची उत्तर देतात स्टाफ, आम्हाला माहीत नाही, नंबर नाही, असं नाही तसं नाही, चार वेळा खाली पाठवतात, टाक्या घेऊन या म्हणतात स्वतः. आम्ही कुठून आणायच्या टाक्या? आणल्या टाक्या रात्री. रात्रीचं केव्हा आहे? पेशंटचा प्रेशर कमी करतात, ऑक्सिजन प्रेशर कमी जास्त होतं, पेशंटला धाप लागते. वाढत्या रुग्णसंख्येच्या ताणामुळे आरोग्य अधिकारी जुमानत नाहीत अशा रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. अनेकदा नातेवाईकांनाच ऑक्सिजनचे सिलेंडर आणण्यासाठी पळापळ करावी लागत असल्याचा आरोप केलाय. ऑक्सिजन नसलं काय, 2 पॉइंटवर आलं का आम्ही सांगून त्यांना 15 मिनिटं 20 मिनिटं होऊन जाते, आमचं पेशंट इमर्जन्सी होऊन जातो. तर ते आम्हाला म्हणतात सिलेंडर गॅस नाही, तर आम्ही छोटा कुठला भी पहिल्या मजल्यावर जाऊन तो गॅस सिलेंडर खांद्यावर उचलून चौथ्या मजल्यापर्यंत घेऊन जातो. हे लोक आम्हाला उडवडीची उत्तर देतात, तुम्ही कशा करता सिलेंडर, तुमचाच पेशंट आहे का आमच्याकरता? पण आमच्या परिस्थितीने म्हणून आम्ही सरकारीमध्ये येतो. सरकारीमध्ये आम्हाला मेडिसिन किंवा काय फॅसिलिटी भेटत नाही. आम्हाला जिल्हा प्रशासनानं प्रशासकीय बाजू सावरून धरत सर्व काही मुबलक प्रमाणात असल्याचा दावा केलाय. केवळ 15 मिनिटं ऑक्सिजन सप्लाय होणार नाही त्याच्याने मृत्यू, तर असं तर कधी होत नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सिव्हिल हॉस्पिटल ऑलरेडी 1 KL टँक आहे, प्लस सपोर्टिव 200 KL 2 टँक असतात आणि 100 जम्बो आम्ही त्यांना रिझर्वला ठेवतो. एवढी कंडिशन सुद्धा असं म्हणणं चुकीचं आहे की ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही म्हणून पेशंटचा मृत्यू झाला, हे चुकीचं म्हणणं. आधी औषधांचा तुटवडा आणि आता दुप्पट तिप्पट पैसे मोजूनही ऑक्सिजनसाठी धावपळ. रुग्णालयांच्या अडचणी कोणी नाकारत नाही, मात्र सरकारनं अशा सर्व जीवनावश्यक वस्तू अंतर्गत निर्बंध आणण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.